बैलाचे मालक आहेत, बैलगाडा शर्यतीमध्ये फार मोठं नाव आहे आणि त्यांच्याकडनं खाडी संघाला शुभेच्छा आल्या आहेत. गावदेवी खाडी संघ या ठिकाणी आलेले आहे आणि हेमंत मात्र याचकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि खाडी म्हटलं की खाडी चषक, खाडी म्हटलं की नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप, आणि खाडी म्हटलं की दिनेश दादा पाटील, हेमंत मात्रे ही नावं नक्कीच आमच्या डोळ्यासमोर येतात. आणि सातत्याने खाडी संघाने आयोजनाच्या माध्यमातून असो किंवा क्रिकेटच्या माध्यमातून असो सातत्याने चांगला खेळही दाखवला आणि त्याचबरोबर हा संघ एक ताकदवर संघ म्हणून संघाची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला गोटेकर संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे, पण गोटेकर संघाला लवकरात लवकर मैदानात उतरायचं आहे. लक्षात असू द्या प्लीज, भरपूर वेळ झालेला, 7 सामने आम्ही कव्हर करतो आहे आणि 7ही सामने 5 षटकांचे असतात, त्यामुळे प्लीज लवकरात लवकर मैदानावरती उतरा, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तर प्लीज लवकरात लवकर मैदानावरती उतरा, कारण आज 4था दिवस आहे. आज कालच्या दिवसाच्या तुलनेत आपण पाहिलं तर सामना उशिराने सुरू झाला. आमचे पंच या ठिकाणी सज्ज आहेत, कालही अप्रतिम कामगिरी राहिली. आमचे परेश महाजन सर असतील, काल त्यांचा वाढदिवसही होता आणि तो संध्याकाळी त्यांनी सेलिब्रेट केलाही असेल, कारण आज नक्कीच पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये. शिवराम वैती सर अत्यंत अनुभवी जुने जांडे पंच म्हणून ज्यांची ख्याती मुलुंडला बिलॉंग करत आहेत. त्यानंतर दिनेश नाईक सर भादवडचे, या विभागामध्ये नव्हे तर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचे पंच म्हणून वर्णी लागत असते. त्या तिन्ही पंचांचे आम्ही या ठिकाणी सातत्याने कौतुक करतो आहे. काल अत्यंत चांगले अंपायरिंग झालेले आहे आणि आजही तशाच प्रकारची अंपायरिंग त्यांच्याकडनं अपेक्षित आहेत. गोटेकर संघ मैदानावरती उतरला आहे, दोन्ही संघाचे राखीव खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि लक्षात असू द्या ड्रेसिंग फार महत्त्वाचे, ड्रेसिंग एकसारखे असणं गरजेचं आहे. तर विकी स्पोर्ट्स कुकसे संघ कुठेही जायचं नाही आहे, लक्षात असू द्या. जर गेलात तर जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही परत या, कारण तुम्हाला कदाचित यानंतर लगेचच सामना खेळावा लागेल. तर त्यामुळे विकी स्पोर्ट्स कुकसे बबलू लक्षात असू द्या. तर 12th man पाठवायचा आणि 12th man ड्रेस, प्रत्येक खेळाडूचा ड्रेस एकसारखा असायला हवा, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. खाडीसाठी हे सांगण्याची गरज नाही आहे, खाडीला ठाऊक आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये, डोंबिवलीच्या कल्याण ग्रामीण क्रिकेटच्या मध्ये आपण जर पाहिलं तर सातत्याने हा नियम आपण लागू करत असतो, त्यामुळे ड्रेसिंग ही फार महत्त्वाची आणि ती प्रत्येकाची एकसारखी असायला हवी. काल काही संघांना पॅनलाइज करावं लागलं, कारण काही संघाचे खेळाडू हे ड्रेस कोड त्यांचा एकसारखा नव्हता. आणि त्यामुळे प्लीज कुठल्याही संघाने आज खेळणाऱ्या जर ते आम्हाला ऐकत असतील, धानी, वाकण, बाळकुंभ, चेंज द गेम, वडवली, सगळ्यांनी एकसारखा ड्रेस परिधान करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा ब्लॅक पॅन्ट असते, एखाद्याची नेव्ही ब्लू असते डार्क, पण असं अजिबात चालणार नाही. पण त्या ठिकाणी 5 ओव्हरची मॅच आणि रिव्ह्यू, या ठिकाणी रिव्ह्यू चालू आहे GTC हो तर मिळेल नो चेंडूसाठी. आपण पाहिलं तर वेस्ट हाईटसाठी या ठिकाणी हा दिला जाईल. आणि लक्षात असू द्या काही संघ या ठिकाणी प्रथमच खेळत आहेत, काही ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असते, काही ठिकाणी आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये विशेष करून आपण पाहिलं तर धावांची बरोबरी झाली तर आधी विकेट्स पाहतात, विकेट समान असले तर टॉस, पण इथे खरं तर सुपर ओव्हर आहे, टाय ब्रेकिंग मेथड आहे आणि हा नियम सगळ्यांनी लक्षात असू द्या. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. आणि लक्षात असू द्या ST रक्षकाकडे जर चेंडू गेला तर कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही, तो चेंडू डॉट आहे असं ग्राह्य धरलं जाईल, याची सगळ्यांनी नोंद करून घ्यायची आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं नंतर कॉन्ट्रावर्सी नको, कुठल्याही प्रकारचा वाद नको. तर सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले सूरज फौजदार आणि करण निघूकर अत्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले हे दोन्ही फलंदाज, मात्र बघूया कस लागणार आहे, कारण काँक्रीटची विकेट आहे. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर मातीच्या खेळपट्ट्या आपण पाहत असतो, त्यामुळे भिवंडी तालुक्यामध्ये खेळताना एक वेगळं चॅलेंज असतं डोंबिवलीच्या संघांसाठी. काही संघांना त्यांनी ती कला आत्मसात केलेली आहे, ते सातत्याने खेळत असतात आणि याच खेळपट्टीवरती कालच्या दिवसात पहिला सामना 19 ऑलआउट झाला होता कुडूस, पण 89 धावा अंतिम सामन्यामध्ये झाल्या होत्या टीमगरच्या. पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर आतिश,
और ड्राइव करता है कवरच्या दिशेने आउटफील्ड खूप फास्ट है क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत अत्यंत चांगले क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहताय द ओमकार होते गुड फील्डिंग दोन धावा दरम्यान पूर्ण करता है सूरज स्वतःचं व संघाचं खाते उघडताय तर विशाल कोणकर साहेब यांचं शुभ आगमन झालं ज्यांच्या माध्यमातून खरंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आम्हाला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय हा चेंडू ऑन साइडला मिड ऑनच्या वरून एक्झिक्यूट करतोय सूरजच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार विशाल मात्रे सलामीला आपण सातत्याने पाहत असतो आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये कदाचित विशाल आहे की नाही माहिती नाही पण विशाल असेल तर त्याला मागे ठेवला असावं किंवा तो नसेल म्हणून करणला विशाल आहे एक वेगळी प्लॅनिंग आणि कधी मगाशी सांगितलं की विकेट कॉन्क्रीटचे त्यामुळे त्यानुसार आम्ही रणनीती आखू आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये या ठिकाणी बदल करू डेड बॉलचा इशारा येतोय बॉलिंग मार्कवर प्रीतम या ठिकाणी येतो 23 धावा आलेले आहेत एक जबरदस्त सुरुवात काल पहिल्या सामन्यात 19 वर कुडूस ऑल आउट झाला होता हा देखील विक्रम आहे पण अंतिम सामन्यामध्ये 89 धावा टेमघरने केले होते टेमघरने कालचा दिवस गाजवला पहिला दिवस पिंपळासने गाजवला आणि दुसरा दिवस नांदकरनेच आपल्याच घरच्या मैदानावरती आपली दादागिरी दाखवत असताना सुपर फाय मध्ये जागा बनवली आहे उडवला चेंडू जितकी जास्त उंची तितक जास्त अंतर चेंडू सीमारेषे बाहेर चू मंतर सिक्सर सारखी आहे धावसंख्या धावपलकीवरती 29 हो सुरेख चेंडू आता चांगलं कम बॅक बॅक फुटवर जाण्यास भाग पाडलं रक्षात्मक पद्धतीने खेळले जरूर पण गॅप मध्ये खेळले दोन धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या दोन धावेने धावसंख्या धावपलकीवरती आपण पाहताय 31 धावा मोरेश्वर सुतार आमच्या सोबत आहेत सातत्याने फार मोठी जबाबदारी खरं तर पहिलं वर्ष ऋतिक कोट गणेश पाटील दोघांनीही संकल्पना आणली आहे पण मोरेश्वरची भूमिका ही फार महत्वाची राहिलेली आहे ओ सुरेख पडल्यानंतर वळतोय चेंडू अत्यंत चांगलं कमबॅक प्रीतमचं प्रीतमही दाखवतोय हम भी किसी से कम नाही पहिला चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये होता पण हा चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेर निघतोय आणि डावखुरे गोलंदाज यासाठी तर जाणले जातात आणि डावखुरे गोलंदाजांना एक नेहमीच आपण पाहतो चेंडू बाहेर काढण्याची एक कला आत्मसात असते आणि प्रीतमने मात्र सुरेख कमबॅक केले प्रीतम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हो यावेळेस मिस टायमिंग झालंय झेलची शक्यता सूरज बाद होईल का हो सूरज या ठिकाणी बाद होते पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती प्रीतमला मिळते भलं मोठं यश वाघाची शिकार बडी मछली जाल में फस गई सूरज बॅक टू द डगआउट आणि या दरम्यान आपण पाहता सूरजला बाद केले प्रीतमच काय कमबॅक आहे 17 धावांची एक विस्फोटक विध्वंस खरी साकारून सूरज मात्र डगावडच्या दिशेने जातोय असंख्य विक्रम सूरजने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नोंदवलेले आहेत आणि अनेक विक्रम प्रस्थापित करताना अनेक पुरस्कार त्याचे नाव होते आहेत तर बघूया आमचे स्कोरर या ठिकाणी सांगतील आम्हाला किती धावा केल्या खरं तर थोडस कन्फ्युजन आहे आणि प्लीज 23 केलेले आहेत 23 धावा झालेले आहेत 19 धावा झाले धावपलकावरती आपण पाहतो 31 धावा पहिल्या षटकात 23 आल्या होत्या आणि सूरजने 23 केलेले आहेत या षटकात 8 धावा प्रीतम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हो सुरेख चेंडू सुरेख होता सुरेख अत्यंत सुंदर चेंडू खाली राहिला
काय कमबॅक आहे प्रीतमचं. षटकारानंतर त्याने एक बोध घेतला, कारण पहिला चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये दिला होता सूरजच्या, पण त्यानंतरचं कमबॅक बघा. प्रीतम अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज या संघाचा, गोटेकर संघासाठी प्रीतमची भूमिका फार महत्वाची राहिलेली आहे, आणि आता मात्र तो कमबॅक करून देते संघाला पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, तिथे अफलातून फिल्डिंग म्हणणारच होतो, पण चेंडू हातातून निसटला, सीमा पार जातोय. करणने मात्र इथे चौकाराने धावसंख्या धावपलकावरती पुढे नेली आहे, ती जाऊन पोहोचली. आता मात्र आपण पाहताय एकूण यावेळेस 35 च्या घरामध्ये. काय जबरदस्त पार, रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळत नाही आम्हाला, थोडस टेक्निकल इश्यू आहे. कालही खूप मोठं नुकसान झालं, जीटीसीचा सीपीयू या ठिकाणी त्यांचा बंद पडला, कारण वोल्टेजचा इश्यू असल्या कारणाने बऱ्याचदा या गोष्टी घडत असतात. बऱ्याचदा आपण पाहत असतो क्रीडा रसिकांचे मेसेज येतात की लाईव्ह का थांबलं, प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या असतात, प्रत्येकाला आपल्या संघाला पाहायचं असतं, काही जणांना शक्य होत नाही इथे यायला, ते मात्र टीव्हीवरती मोबाईलच्या स्क्रीनवरती क्रिकेटचा आनंद घेत असतात. तर दुसरं षटक या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण पाहताय संपन्न होते, 12 धावा दिलेले आहेत. प्रीतमचं कौतुक मी करेन, कारण पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला, पण नंतरच्या 5 चेंडूमध्ये त्याने फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. अत्यंत चांगली गोलंदाजी प्रीतमची झालेली आहे. धावसंख्या 23 पहिल्या षटकात होती, त्यानंतर 12 आल्यानंतर आता 34 आपण पाहतोय, 35 पाहतोय माफ करा. धावांची गती 17.50. तर एकच कोळी खंडू कोळी यांचं शुभागमन झालेलं आहे मंचावरती, हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि नांदकर कोळीवाडा आहे, आणि काल सकाळी येताना पाहिलं भरपूर मासे पकडत होते तलावात, आणि तेच मासे नंतर इकडे आणले होते, त्यांचा तलाव आहे बहुतेक बघा. अत्यंत चविष्ट होते मासे, काल पहिल्यांदा आम्ही आमच्या करिअरमध्ये मासे खाल्ले, भरपूर ठिकाणी चिकन खायला मिळतं. डेड बॉलचा इशारा, तर बॉलिंग मार्कवर आधी बॉलर हेड हँडसम जबरदस्त हा षटकार विशाल मात्रेच्या बॅट मधून. सुरुवात केलेली आहे विशाल मात्रेने. हो यावेळेस मात्र चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव येथे, धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय एकूण यावेळेस 42. तर चांगली फलंदाजी होताना दिसते तिसऱ्या क्रमांकावरती विशालाला, जो सलामीला खेळतो नेहमी टॉप ऑर्डरमध्ये तो बॅटिंग करत असतो. पुन्हा एकदा आधी यावेळेस ओवर द विकेट, हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात, झेल झालाय ड्रॉप, दुसरी धाव या ठिकाणी मिळते, म्हणजे जीवन दाना बरोबर 2 धाव मिळत आहे. झेल पकडायला होता या ठिकाणी, सांगताय दादी की झेल पर्यंत पोहोचले होते, कारण समोर खाडी संघ खेळतोय आणि करणला इथे जीवनदान मिळतंय, आणि या जीवनदानाबरोबर 2 धावा, धावसंख्या धावपलकावरती 44 धावा. अत्यंत चांगली धावगती आहे या खेळपट्टीवरती, अनेक फलंदाजांना मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागली त्याच खेळपट्टीवरती, कार्डी मात्र खूप चांगली बॅटिंग करत असताना. ओवर द विकेट, हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल, नकार दिले विशालने. ठाऊक होते क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतात एकूण 45 धावा. जबरदस्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हणतात, ती ही सुरुवात आपण पाहतायत. पुन्हा एकदा हा चेंडू जाऊ दिलाय वेल लेफ्ट, लेग स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा येतोय. परेश महाजन सर अत्यंत चांगले अंपायरिंग, आणि त्याचबरोबर आमचे दिनेश नाईक सर मॅन फ्रॉम भादवड, जगदीश नाईक यांचे बंधुराज, डेव्हिड शेपर्ड म्हणून मी त्यांना संबोधतो, कारण तशाच प्रकारची पर्सनॅलिटी. पण हा चेंडू झेल होऊ शकला असा कठीण होता, हाफ चान्स होता, फुल मध्ये कन्वर्ट करता आला नाही, चेंडू सीमा पार जातोय, चौकार. सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय गावदेवी खार्डीचं,
काय जबरदस्त बॅटिंग सुरुवात 23 धावांनी झाली पहिल्या षटकाची त्यानंतर 12 पण या षटकातही धावा येताना दिसतायत बॉलिंग मार्कवर आधी पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेट हो यावेळेस ड्राइव्ह केला कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे तिथे तिथे थोडस नक्कीच थोडस फंबल झालं होतं पण चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतायत अगदी समोर चेंडू लँड झाला होता गुड फिल्डिंग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डीप मध्ये अमर होते अमर ओमकार चांगली फिल्डिंग करतायत शहापूर विभागातील असंघ गोटेगर एक दादा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे काल आपण कुडूसलाही पाहिलं कुडूस वाडा विभागातला संघ होता पण काल कुडूसला त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही सुरईने त्यांना अवघ्या 19 वर ऑलआउट केलं पण याचा अर्थ असा नाही की कुडूस कमकुवत संघ आहे तो एक दादा संघ आहे पण त्यांची कामगिरी कालच्या दिवसामध्ये चांगली झाली नाही आणि कुठेतरी त्यांचे समर्थक निराश असतील आधी पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने अगेन्स्ट स्पिन करण्याचा प्रयत्न बॉलिंग मार्कवर आपण पाहतायत पुन्हा एकदा प्रीतमला आणलेलं आहे प्रीतम डॉट चेने सुरुवात करतो प्रीतम ज्याने इम्प्रेस केलं मागच्या षटकामध्ये आधीच्या षटकात 23 आल्या होत्या तिथूनच एक जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतात 51 धावा लेफ्ट आर्म ऑफ द विकेट हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने डायरेक्टचा प्रयत्न झालाय आणि काय घडतंय इथे नॉन स्ट्राइक एंडला ही डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सफल झाला होता पण विशाल फार चपळतेने पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते आणि अशा प्रकारे ही एक धाव येते एसटी रक्षकाकडे चूक झाली प्रीतम चांगली गोलंदाजी करतोय प्रीतमने या षटकातही सुरुवात चांगली केली डॉट बॉलने पहिल्या षटकात त्याने षटकार आला होता त्याच्या पहिल्या चेंडू होती पण या षटकात त्यांनी चांगलं कमबॅक केलं त्याला आता खेळपट्टीचा अंदाजही आलाय आणि चांगल्या दिशा आणि टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय लाईन आणि लेंथ फार महत्वाची असते आपण पाहिलं तर नेहमीचा डावखुरे गोलंदाज आतिश ही डावखुरा होता पण त्याने त्याची लाईन लेंथ तितकीशी चांगली राहिली नाही पुन्हा एकदा प्रीतम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बीट केलंय चांगली गोलंदाजी अचूकता दाखवत असताना वेदकता दाखवत असताना आणि कमबॅक जेव्हा जेव्हा धावा आल्या तेव्हा तेव्हा गोलंदाज प्रीतम आला तो धावसंख्येचा गतिरोधक बनून आला त्याने खूप चांगली गोलंदाजी केली मागच्या षटकातही धावा भरपूर आल्या आणि प्रीतम मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय पण तीन चेंडू अजूनही शेष आहेत हो यावेळेस ऑन साईडला खेळतायत वाईडी लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक फार वेगाने येतात एकच धाव आणि एका धावीने धावसंख्या धावपळ करते आपण पाहतायत एकूण आपण पाहतायत 53 धावा धावसंख्येवरती रोख लावला जी गती फार वेगाने आपल्याला पाहायला मिळाली ती कुठेतरी तिला थांबवलंय पण अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत विशाल आहे स्ट्राईकला विशाल मात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हो बॅटची कडा पण तिथे झाली चूक चेंडू बॅटची कडा लागल्यानंतर भवऱ्यासारखा घर घर फिरत असतो आणि पडल्यानंतर त्याने दिशा बदलली आणि शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग किंवा पॉइंटला क्षेत्ररक्षक अत्यंत चतुर आणि चपळ असायला हवा अन्यथा अशा प्रकारच्या चुका घडतात चेंडू पडल्यानंतर बॅटची कडा लागल्यानंतर तो वळला त्याने दिशा बदलली आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर त्या ठिकाणी उभे होते गणेश तर आमचे 12th मॅन या ठिकाणी लहान आहेत आणि ते त्यांचे पेट नाव सांगतात गण्या पण गणेश नाव आहे तर गणेशने प्रयत्न केला पण प्रयत्नाला यश आलं धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतो 57 पुन्हा एकदा प्रीतम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस मात्र पंच करतायत कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण अमर होता डीप मध्ये धावचीची संधी पण फार वेगाने खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट करण आणि विशाल मध्ये खूप चांगलं तालमेल पाहायला मिळतो आणि तो असणं फार गरजेचं असतं आणि या दोन धावीने धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय एकूण 59 धावा झालेले आहेत आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर 4th संपन्न होतंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबूशा जॉईन झालेले आहेत आणि शेरू शायरीसाठी जाणले दादा आज पाणी हवंय पाणी हवं असेल तर मागून घ्या कारण पाणी मिळेल खरं तर 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होत असतो पण एखाद्याला जर खूपच गरज भासत असेल गळा कोरडा होत असेल किंवा नक्की स्थान लागत असेल तर प्लीज तुम्ही पाणी मागून घेऊ शकता असं नाहीये की सामना थांबवला जाणार नाही तर अंतिम षटक ओंकार घेऊन येत आहेत धावा आहे धावपळकावरती 59 आणि या चौकाराने आपण मध्ये या षटकात चौकार आला एकूण धावा प्रीतमने दिलेल्या आहेत
8 म्हणजे प्रीतमने 2 षटकात 20 धावा दिल्या आणि इकॉनॉमिकल रेट त्याचा राहिला 10.00 तर या कंपॅरिजन मध्ये आपण पाहिला तर आतिशने 23 दिल्या आदीने 16 दिल्या आता ओमकार किती करणार खर्च ओमकारला कमीत कमी धावा या ठिकाणी खर्च करावे लागतील हॅलो 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 माइक चेक हॅलो स्ट्राइकला करण करण निघूगर ओ या फुल टॉस चेंडू होता ज्यूसी फुल टॉस फाइन लेग च्या दिशेने जातोय पंचांचा इशारा काय येणार बघूया पंच सांगतायत 4 धावा तर रिव्ह्यू घेतलेला आहे बघूया आज प्रथमेश गायकर नक्कीच जॉईन झालेत आम्हाला सँडी कालपासून आहे सँडी अत्यंत मेहनती आहेत आणि आज प्रथमेश वाकनचे आहेत वाकन संघ इन ॲक्शन मध्ये दिसेल दानी विरुद्ध विश्वनाथ जाधव वर्सेस जीत भोईरला तुम्ही पाहाल आणखीन एक जबरदस्त बॅटल तुम्ही पाहाल आणि चौथा सामना आहे तितका जबरदस्त बाळकुम वर्सेस चेंज द गेम वडवली बी हे संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील वाकन हे चांगल्या फॉर्म मध्ये वडवली फॉर्म मध्ये आहेत दानिवची कामगिरी खरं तर दानिव फार कमी इथे खेळतोय पण त्यांच्या परिसरामध्ये त्यांची कामगिरी कशा प्रकारे ते नक्कीच आमच्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही आहे दानिवचे खेळाडू जेव्हा येतील नक्कीच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू थर्ड अंबरच्या भूमिकेत या ठिकाणी शिवराम वैती सर आहेत बघूया कमरेच्या वर होता खाली होता तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून घेणं गरजेचं आहे तिसऱ्या पंचांना देखील या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं केपटाऊनच्या टेस्टमध्ये आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे कुठल्याही प्रकारे नो नाही आहे तर षटकार आहे सांगतायत पण त्या ठिकाणी म्हणजे आपण पाहिलं तर चेंडू डायरेक्ट लँड झाला होता 2 धावा आणखीन मिळतील ओमकार राऊंड द विकेट हा चेंडू खाली राहिला आणि हे आपण कालही पाहिलं पहिल्या दिवसामध्ये पाहिलं जेव्हा चेंडू ऑफ स्टंप वरती पिचिंग होतो काही ठिकाणी असे स्पॉट आहेत की तिथे पडल्यानंतर चेंडू खाली राहतो आणि संत गतीने गोलंदाजी केली तर फलंदाजांनाही इथे नक्कीच अडचण निर्माण होते हा डॉट चेंडू होते कमबॅक करत असताना ओमकार धावसंख्या धावपळ करते आपण पाहतो 169 धावांचा विक्रम प्रस्थापित केला होता काल टेमकर पाडाने राजनोळी संघाविरुद्ध हा चेंडू ऑन साईडला गॅपमध्ये आहे क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव येते प्रेक्षकांनाही आम्ही मज्जाव केलं की तुम्ही मैदानावरती येऊ नका कारण कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे यूट्यूबवरती जास्तीत जास्त आपण सामन्यांचा आनंद घ्या ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते अत्यंत चांगलं टेलिकास्ट हो यावेळेस 6th आहे झेलची शक्यता क्षेत्ररक्षक जज करतायत आणि त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने झेल आदीने टिपलाय फलंदाज विशालला परतावा लागेल एक चांगली भागीदारी ब्रेक होते विशाल मात्र बॅक टू द डगआउट तर नवीन फलंदाज प्रल्हाद पाटील टेनिस क्रिकेट विश्वातील अत्यंत डेंजरस बॅटमॅन अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहे स्पेशली संकट मोचक म्हणून तो जाणला जातो या संघाचा आणि तो मात्र थोडा उशिराने येतो कारण 3 फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे टॉप ऑर्डर खूप चांगल्या पद्धतीने खेळलेला खार्डीचा आपण पाहतो सूरज करण विशाल तिघांनी चांगली बॅटिंग केलेली आहे आणि इथे हा चेंडू लॉफ्ट केलाय आउट ऑफ द पार्क आणि हा येतोय A1 क्वालिटीचा हॉलमार्क षटकार अगेन सुंबार्लीच्या मैदानावरती जी खेळी त्यांनी साकारली ती कोण विसरेल आणि तोच करण निघूकर या मैदानावरती ओ हो आणखीन एक दिमागदार रुबाबदार शानदार हा षटकार
एकूण डाव संख्या धावपल करती 78 धावा। आता मात्र इथे गोटेगरला एक खूप मोठा पर्वत सर करायचा आहे, त्या पर्वताचं नाव आहे 79। तर धन्यवाद विनोद पाटील सर, तत्पूर्वी आपण जाऊया सन्मानाकडे। नक्कीच आम्हाला जे मान्यवर लावले त्या ठिकाणी ते सन्मान होत आहे। तर जनार्दन भंडारी साहेब सदर पाडे त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो, विनंती असेल जनार्दन भंडारी साहेब यांना। तर नक्कीच ऋतिक कोटला सुद्धा विनंती असेल, नक्की सन्मानित करायचं या ठिकाणी। मात्र जनार्दन भंडारी साहेब सदर पाडेचे आहेत ते। तर नक्कीच इथे सन्मान होतोय जनार्दन भंडारी साहेब सदर पाडायचे ते। एक मायेचे उबदार शाळ या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक असं फुलगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातं जनार्दन भंडारी साहेबांना। तर नक्कीच या पुढचा सन्मान असेल विनोदजी जाधव नानकर गावचे आहेत ते, त्यांना सुद्धा विनंती असेल समोर यायचंय। त्यांचा सुद्धा या ठिकाणी मात्र सन्मान केला जातोय। नक्कीच या स्पर्धेचे स्पर्धेचे आपण जे आयोजक आहेत दोन गणेश पाटील आणि ऋतिक कोट यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र सन्मान केला जातो मान्यवरांचं। सुंदर असं आयोजन नियोजन पाहू शकता। अतिथी देव भव अशी आपली भारतीय संस्कृती आणि ती संस्कृती या ठिकाणी मात्र जपली जाते। नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान होत आहे। तर विशाल कोणकर साहेबांना सुद्धा विनंती असेल, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मात्र सन्मान होत आहे। पुन्हा विनंती असेल गणेश पाटील आणि ऋतिक कोट यांना, विशाल कोणकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचंय। नक्कीच आपण पाहू शकता स्क्रीनवर एक मायेचे उबदार शाल, एक प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड सन्मान चिन्ह या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जातं विशालजी कोणकर साहेबांना। तर पुढील सन्मान असेल खंडुकोळी साहेब, त्यांना सुद्धा विनंती असेल समोर यायचंय। नक्कीच नानकर गावचे आहेत। तर पुन्हा विनंती असेल ऋतिक कोट आणि गणेश पाटील यांना पुन्हा एकदा सन्मानित करायचंय खंडूजी कोळी साहेब यांना। नक्कीच आताच म्हटलं एकच कोळी खंडुकोळी। तर पुढील सन्मान असेल नामदेव जाधव माजी सरपंच नानकर, त्यांना सुद्धा विनंती असेल समोर यायचंय। थोडा स्पीडअप करायचं, थोडं लवकर यायचं काका। नक्कीच या ठिकाणी सन्मान नामदेव जाधव माजे सरपंच नानकर गावचे यांचा सुद्धा या ठिकाणी मात्र सन्मान होत आहे। तर पुढील सन्मान असेल शांताराम पाटील माजी पोलीस पाटील यांना विनंती असेल, नक्कीच यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। तर पुन्हा विनंती असेल ऋतिक कोट आणि गणेश पाटील यांना नक्की सन्मानित करायचंय जे माजी पोलीस पाटील आहे शांताराम पाटील नानकर गावचे, नक्की त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय। एक मायेची उबदार शाळ, एक प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ आणि स्पर्धेचं एक गोड मोमेंटम या ठिकाणी दिले जाते शांताराम पाटील साहेबांना। तर नक्कीच या ठिकाणी मात्र सन्मान एक अतिथी देव भव अशी भारतीय संस्कृती आणि या नानकर गावामध्ये जपली जाते। तर तत्पूर्वी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक राहुल भोईर सर। थँक्यू। चला आपण थँक्यू सो मच। 79 चं टार्गेट आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी, भरपूर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल। चला सुरज फौजदार आपण मॅचला करूया सुरुवात। पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगला क्रिकेट या दरम्यान, खास करून फलंदाजी 35 धावांचं करण भरपूर चांगलं योगदान आपल्या टीम साठी दिलं। सूरजने एकूण 23 धावा बनवल्या, 19 विशालनं बनवल्या होत्या। राउंड विकेट ना पहिला चेंडू जशा तसा प्रति उत्तर देण्यासाठी आता देखील गोटेगर संघ देखील भरपूर दूरवर आलाय आणि पहिलाच बॉल वरती येतोय। हा पहिला चौकार सांगून देत असताना आम्ही देखील प्रयत्न या मॅच मध्ये 100% करणार आहोत।
धन्यवाद। तर भरपूर सुंदर आणि चांगली या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती हा पहिला चौकार, पहिले षटक गोलंदाज सौरभ साहब, साकिंग एंडला गणेश आणि रोहन, हे दोन अप्रतिम खेळाडू। संघाचे धावसंख्या एकूण 4 या आकड्यावरती धावपळ आहे। इनफील्डच्या वरून अजून एक चांगला फटका आहे, हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। चांगली सुरुवात आता मात्र होत असताना टीम गोटेगरची देखील या मॅच मध्ये। खाडी संघाची ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये म्हणून दोन धावाने त्यांना पॅनलाइज केलं जातो। या षटकाच्या नंतर दोन धावा आम्ही गोटेगरच्या नक्कीच धावपळकावरती ऍड करू। संघाची धावसंख्या 8 वर। संघाचे धावसंख्या धावपळकावरती 8, अप्रतिम सुरुवात गणेश। या दरम्यानचा हा बोलचा फटका सुंदर देता फिल्डर उपस्थित नाहीयेत। मैदानाच्या चारी बाजून आता मात्र आक्रमणाला सुरुवात होत असताना खाडी संघ आपण बघतो। या दरम्यान त्यांची बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगली होती मात्र गोलंदाजानं भरपूर नाराज केले। प्रत्येकी स्पर्धेमध्ये अशा अगोदरी देखील मोठी स्पर्धा बघितली मकर संक्रांत चषक, तिथे देखील गोलंदाजी खराब झाली होती आणि आता देखील नानकरच्या मैदानावरती आपल्याला खराब गोलंदाजी पाहायला मिळते। एकूण लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार, संघाची धावसंख्या 12 वरती। राउंड विकेट ना गटी या दरम्यान कमी केली, याचा फायदा या दरम्यान झाला आणि फलंदाज बाद देखील विकेट येत असताना विकेटची गरज देखील गणेशला परतावा लागेल। आता मैदानाच्या बाहेर पहिला धक्का लागत असताना गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी टीमला फलंदाज बाद। दरम्यान पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज झाले त्या दरम्यान अमर। चांगला चेंडू अपील तर स्ट्रॉंग आहे मात्र दरम्यान फलंदाज बाद असं घोषित देखील केलं अंपायरना। लागणारा लागोपाठचा हा दुसरा धक्का खूप चांगली गोलंदाजी आणि चांगली वापसी आता पण या मॅच मध्ये टीम खाडी करत असताना खेळाडू बाद। संघाने बघतो आपण सुरुवात तर भरपूर चांगली धमाकेदार झाली त्याच्यानंतर हा कमबॅक देखील आता टीम खाडीचा। या दरम्यान या मॅच मध्ये संघाची एकूण धावसंख्या स्कोर बरोबर होती 12, एक चेंडू अजूनही
शिल्लक असणार आहे. चला नक्की थोडस आपण सहकार्य करा, जास्त आपल्याला वेळ खर्च करायचा नाहीये. एकूण संघाच्या धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 12 धावा धावपलकावरती आहेत. विजयासाठी एकूण 79 च टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. लेफ्ट आर्म फलंदाज स्टॅकिंग एंडला प्रीतम, फटका सुंदर आहे समोरच्या दिशेला खेळला, स्टँड अँड डिलिव्हर जाईल चेंडू बाउंड्री लाईन च्या बाहेर. चांगली बॅटिंग आता मात्र टीम गोटेगरची या मॅच मध्ये. बाउंड्री संघाची एकूण धावसंख्या 16 आणि 2 धाव्याच्या जिंकीचा पॅनल्टी दिली होती, पॅनलाइज केलं तर 2 धाव्याने त्या धावा आपण ऍड करू. आता संघाची धावसंख्या एकूण 18 वरती, टार्गेट एकूण 79 या मॅच मध्ये बाबूचा. आणि आता सुरुवात देखील आपल्याला चांगली या दरम्यान गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी टीमची या मॅच मध्ये पाहायला मिळते. 79 टार्गेट आहे, सुरुवात चांगली होणं गरजेची होती. गणेशनं मात्र सुरुवात चांगली करून दिली, मात्र 2 विकेट गमावल्या नक्कीच, मात्र एक चांगली सुरुवात म्हणू शकू आपण या दरम्यान या मॅच मध्ये या धावांचा पाठलाग करत असताना टीम गोटेकरची. बिल्कुल राहुल सर, बात करेंगे तो इस तरह की बल्लेबाजी करना होगा. देखिए आपको कहते हैं ना, पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं. अगर आपको तूफानों से टकराना है तो फिर 2 युवाओं को यहाँ पर अच्छा बल्लेबाजी करना होगा. विकेट गिरा है लेकिन जो औसतम है ना वो बहुत बढ़िया बनाकर रखे हैं, तो इस औसत से चलते हैं तो फिर 79 रन भी इतना बुरा नहीं कहा जाएगा. शायद बड़ा टारगेट है. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 18 रन बनाए. देखते हैं औसत क्या बरकरार रख पाएंगे राहुल सर, यहाँ पर कितना आसान रहेगा कितना मुश्किल रहेगा. तो विशाल आलेत दरम्यान सेकंड ओवर मध्ये. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती, पहिल्या ओवरच्या अखेरीस संघाचे धावसंख्या 18 वरती. विजयासाठी 79 च टार्गेट या मॅच मध्ये. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं तर तुमची नक्कीच सुरुवात जर चांगली झाली तर तुमचा शेवट सुंदर आणि चांगला होता असं म्हटलं जातं. इथनं सुरुवात तर चांगली केली आहे टीम कोटेघरने. आता बघूया खाडी संघ इथनं कशा प्रकारचा खेळ करेल. विशाल मात्रेचा षटक आहे, पॉवर प्लेचं दुसरं. संघाच्या धावसंख्या धापालकावरती 18 वरती. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. टीम गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर बी. विकेट या दरम्यानचा फटका सुंदर आहे, हुकच्या माध्यमातून पाठवला चेंडू डीप स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट 6. रोहन आहे मैदानाच्या आतमध्ये. गणेश मात्र अपयश आला, गणेश प्रयत्न भरपूर चांगले केले. 3-3 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते. मात्र खाडी संघ संघर्ष करतोय. सुरुवात सीझनची भरपूर धमाक्याने झाली होती. मात्र बाळा निगुकर जेव्हापासून आउट ऑफ फॉर्म आहेत तेव्हापासून मात्र खाडी संघ देखील आउट ऑफ फॉर्म झाला. विशाल तोबदे विकेट ना हा फटका वे तिथे मिसामिंग शॉट आहे. करण निगुकर झेलच्या खाली, मोठी विकेट या मॅचची. परतावा लागेल आता मात्र रोहनला. मैदानाच्या बाहेर लागणारा हा धक्का क्रमांक 30. आगमन झालं, त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दातेवली गावचे रोशन नाईक या आपलं देखील वेलकम. पद्मावती चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विकेट टेकेन गोलंदाजी. विशालनं पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग देखील केली होती, त्यांना बॅटिंग करत असताना 19 धावा बनवल्या होत्या. आणि आता गोलंदाजी करत असताना गोलंदाजी माकपती. संघाची धावसंख्या एकूण 24 वरती. धाव पलक साकिंग एला फलंदाज दरम्यान प्रीतम आणि अमित आलेत. 5 क्रमांकावरती फलंदाजी
आता नक्की जाता पहा थोड़ा सा वे कमी गया मैच पांच ओवर से विशाल दरमान फटका बैठा मैं सामेंगे शॉट फिल्डर करना मात्र चूक जा प्रयत्न तो भरपूर चांगला होता मत चेंडू पास थोड़े से दूर राहिला फिल्डर तो पर्यत रिस्क सिंगल मिलती सिंगल ऐसी मदती संघा धाव संख्या एक ना पुढ़े जाते धाव संख्या धाव पलका वरती 25 25 वरती धाव पलक सुरुवात भरपूर चांगली टीम घोटीघर की मात्र मैच मे इतना विकेट देखी गमावले संघ खाड़ी देखी खूब चांगला प्रकार देखी मात्र पहला इनिंग मे राहिला मत दुसरा इनिंग मे चांगली गोलंदाजी करना प्रयत्न है मत समोर घोटेघर संघ देखी तकती है दर्जेदार है मैच आपका शेवटे टप्पापर्यंत भरपूर सुंदर चांगली बाला मेल चेंडू बैट का कुछ ही संपर्क नहीं अंदाधुन दे हा शॉट करना सा प्रयत्न अंपायर चेहरा लेगबाई सा अपने पर्यत आला महाजन तो पर्यत सिंगल मिलते सिंगल ऐसी मदती संघा धाव संख्या एक न पुढ़ जाती है चांगला है तिथे फिल्डर देखी मात्र उपस्थित है चूक होना नहीं सौरभ तिथे होते फिल्डर अजुन एक फलंदाजाला आता इथे परतावा लगे मैदान बाहर लगना धक्का क्रमांक दरमियान का चौथा या वेस टीम घोटेघरला नवीन फलंदाज आतिश विशाल सांगली गोलंदाजी ओवर द विकेट या वेळेचा शॉट सुंदर आहे ऑन साइड ला तिथे फिल्डर देखील करण निगुगर आहेत मात्र चूक झाली कॅचेस विन द मॅचेस पकड़ा जेल जिंका क्रिकेट सा खेल मटल जरण कड़ना चूक मत हि चूक कदाचित महागत पड़ू शकल जेल जेव जेव आज भर सोडला इतिहास उलटफेर आता मात्र हा जेल कदाचित महागत पड़ू शकल षटका दरमियान से दोन कंप्लीट पहला दोन षटक अखेरी संघा धाव संख्या धावपलका वरती अपना 27 वरती पहा एकूण 79 बनवाये दोन षटक अखेरी गावदेवी स्पोर्ट्स घोटेघर बी टीम ची धाव संख्या चार खेलाड़ बाद धावपलका की धाव संख्या 27 इन बोट सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज सौरभ राउंड विकेट ना आक्रमण करायचं होतं चेंडू दरम्यान शॉट फाइनल दिशेने भरपूर वेगाने चालत बाळा निगुगर देखील तेवढ्याच वेगाने पोहोचलेत उसून फेक करेपर्यंत दुसरे धाव घातक होऊ शकेल मात्र फेक चुकीची आहे धावा इतना बनवावा लागतील रिस्क घ्यावी लागेल आणि रिस्क घेतली दुसऱ्या धावेची आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन पुढे जाते धावसंख्या धावपलकावरती एकूण 29 इन अ बोट धाव संख्या स्कोर बोर्ड वरती 29 सौरभ
चांगला चेंडू, चांगला चेंडू है मैडम पैट्स मधुन चेंडू मात्र यष्टिरक्षक टीम च कैप्टन अनिकेत गेला डॉट बॉल सौरभ से मात्र आता दोन षटक अपना पाए मिलता रणनीति वेगी बाला निगुकर पहले षटक नक्की आता मात्र नक्की अपना वेगी रणनीति टीम खाड़ी ची पाला मिलते राउंड विकेट गति कमी के लिए ऑन साइड खेल डीप मध्य फलर उपस्थित है विशाल महात्रे चांगली फिल्डिंग चेंडू शोषण फेक करेपर्यंत एक दाव इतना मिलते अनेक दावे मदतीन संघाची धाव संख्या 30 या पुढची मैच विकी स्पोर्ट्स कुकसे जिंकणारा संघ लगेचच इन ऍक्शन मध्ये असेल कुकसे टीम चे कॅप्टन आपण येऊन थांबायचे सौरभ राउंड विकेट ना फुल टॉस आहे समोर खेळले तिथे फिल्डर धरम अलीमगर उपस्थित आहेत चांगली फिल्डिंग झाली उचलून फेक करेपर्यंत सिंगल सिंगल डबल ना काम जमणार नाही विजयासाठी एकूण 79 बनवायचे त्या अनुषंगाने खेळ होणं गरजेचं आहे इथे जास्त जास्त मोठे फटके खेळावे लागतील पहिल्या इनिंग मध्ये जे फटके टीम खाडीने खेळले होते तसेच काय मात्र इथे बॅटिंग टीम गोटेकर बी ला करावे लागेल आणि प्रयत्न करावे लागतील प्रयत्न आधी परमेश्वर आम्ही साठ्यांना सांगत असो प्रयत्न करा मात्र इथं तसं का पाहायला मिळत नाही चांगला चेंडू गती कमी केली लाईन पूर्णपणे मिस केली फलंदाजाना यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद नवीन फलंदाज आदि इनप नंबर 7 फलंदाजी करण्यासाठी त्याले चांगली गोलंदाजी सौरभची राउंड ऑफ विकेट ने हेलिकॉप्टर शॉट कैच होता मिस टाइमिंग शॉट धरम थांबले त्यांना माहिती झेल भरपूर दूर है चेंडू शोषून फेक करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न वेगाने झाला आणि या दोन धावा आहेत ना मिथिल षटका दरम्यानचे 3 कंप्लीट झालेत आणि या 3 षटकांच्या अखेरी संघाची जी धाव संख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती एकूण धावा 33 इन अबाउट 33 धावा स्कोर बोर्ड वरती विजयाचं इक्वेशन जर बघितलं अजूनही मात्र विजय भरपूर दूर आहे या मॅच मध्ये यस दिस इज हा दरम्यान चौथ्या षटकाला सुरुवात होती आणि पहिला चेंडू या दरम्यानचा इतना आला आहे डॉट देखील काडी संघाची आता मात्र पकड मजबूत आहे या मॅच वरती ओव्हर द विकेट ना धरम अलीमकर गति कमी के लिए पूल के लिए फटका सुंदर तथा फिल्डर उपस्थित है मात्र जाइल चेंडू बाउंड्री लाइन बाहर महाजन सामशा पर्यत आता मात्र आला है 4 धावांसाठी चौकार
ओवर द विकेट ना धरम, गति कमी के लिए फटका भी था, मस्तामेंगे शॉट जेल चा खाली प्रल्हाद पाटिल जाली अचूक। तो पर्यंत धावित ने एक मिनिट बाला निगुकर बघा कुठे पोहोचले होते, चेंडू आहे स्क्वेअर लेग मध्ये, बाला निगुकर फाइन लेगला पोहोचले देखील होते, त्यांना कदाचित असं वाटले की का चेंडू शॉट फाइन लेगला जातो की काय। शॉर्ट टर्मन मधून शॉर्ट फाइन लेगचा प्रवास त्याने भरपूर लवकर गेला। धरम नेक्स्ट बॉल, गति कमी के लिए इनफील्ड वरून क्लासिकल शॉट, सुपर शॉट मैदानाच्या आत मध्ये असताना चेंडू जातो दरम्यान बाउंड्री लाइनच्या बाहेर, बिग बिगिट सिक्स। फोर चारावर चार चव्वेचाळीस, आठ चेंडू पस्तीस जावेची गरज आहे या मॅच मध्ये। फटका काय जबरदस्त होता, सुपर हा फटका, आठ चेंडू पस्तीस बाळा निगुकर बनवायचे आहेत। धरम चे हे दोन चेंडू भरपूर महत्वाचे असणार आहेत, अजूनही मॅच संपली नाहीये। गावदेवी गोटेकर बी संघ प्रयत्न नक्कीच करेल या मॅच मध्ये, आणि प्रयत्न सुरू देखील झालेत, फटका सुंदर होता। राऊंड विकेट ना धरम अलिमकर आधीसाठी, आक्रमण करायचं होतं समोर खेळले तिथे, मात्र मिडॉन मध्ये फिल्डर विशाल म्हात्रे उपस्थित आहेत, अजून फेक करेपर्यंत फेक चुकीची होती, कदाचित दोन धाव होऊ शकल्या असत्या, मात्र तोपर्यंत धाव मिळते एक सिंगल, सिंगलच्या मदतीने संघाचे धाव संख्या स्कोर बोर्ड वरती 45 45 धावा धावा पलकावरती, सात चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी, अजूनही 34 धावेची गरज आहे, भरपूर दूर आहे विजय, हा चेंडू निर्णायक आणि महत्वाचा असेल। अलिमकर राऊंड विकेट ना अगोदरच खेळले, गती कमी केली, अनिकेत आहे दरम्यान विकेट कीपर, तिथे झाली आहे चूक आणि अजून एक फलंदाज रन आउट बाद। सहा चेंडू पस्तीस जावेची गरज आहे, विकी स्पोर्ट्स कुकचे टीमचे कॅप्टन, आपण संपर्क साधायचं लगेच सॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपल्याला यावं लागेल। सूरज थोडस मोबाईलचा वापर आपण कमी करा मैदानाच्या आतमध्ये, सूरज आहेत गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज, दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल व्हाईट बॉल। फुल टॉस आहे, धावा चांगला मिळतील, चांगला मिळतील धावा, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार रन। आमच्यासोबत जोडले जातील, बघूया थर्ड अंपायर रेफर केला हा डिसिजन,
नो बॉल, थर्ड अंपायर डिसीजन नो बॉल चाल है, पुढचा चेंडू फ्री निघेल, एकूण पांच धाव असतील संघाची धाव संख्या 51। दरमान फ्री चेंडू दरमान चा डॉट आला, पुढचा चेंडू शॉट सुंदर है, ओवर पिच ला पाठवलाय, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन च्या बाहेर ठोकलाय, दमदार षटकार। संघाचे धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 57, चार चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 22 धावेची गरज आहे, 21 बनवले आता सुपर ओव्हर। चार चेंडू 22 धावा असं इक्वेशन आहे या मॅच मध्ये, हा सामना जिंकण्यासाठी हा चेंडू निर्णायक असणार आहे। यावेळेस अजून एका फटके झाले, ते तिथे फिल्डर आहेत, मात्र फिल्डिंग अप्रतिम झाली आहे, अप्रतिम झेल तिथे, मात्र सौरभ होते फिल्डर आणि फलंदाज बाद। तीन चेंडू आणि 22 धावेची गरज आहे, कुक्स टीमच्या कॅप्टनपर्यंत आलेत विकी स्पोर्ट्स कुक्स। शॉट सुंदर देतो फिल्डर, पुन्हा एकदा आहेत सौरभ आणि हा चौथा झेल या मॅच मधील पकडला सौरभनं। दोन चेंडू 22 धावेची गरज आहे, गोटेकर बी टीमच्या भरपूर चुका झाल्या या मॅच मध्ये, त्याच कारणानं विजयापासून आता मात्र भरपूर दूर, रिव्हर्स खेळायचा होता तिकडे, केतन मात्रे आहेत, एक धाव इथं मी इथे डॉट बॉल इतना आला शेवट से, अशा प्रकार सामना तब्बल 20 धावे न ही मैच मात्र जिंकली, अभिनंदन टीम खाड़ी आणि हाडला गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी टीम, तुम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळले त्याबद्दल तुमचं मनापासून आभार देऊया। आपण सामन्याचा मान ऑफ द मॅच पुरस्कार आणि त्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये करूया टॉस, अनिकेत नेगोकर आपण अगोदर यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये, तिथे टॉस केला जाईल। तुम्हाला मॅच समरी पाहायला मिळेल, पहिल्या इनिंग मध्ये एकूण बनवल्या 78, त्याच्यामध्ये करण एकूण 35 बनवल्या, सूरज पोजाने 23 बनवल्या, विशालने 18, त्याच्यानंतर गोलंदाजी बघितली भरपूर चांगली राहिली, अधिनने प्रयत्न केले त्यांनी 19 बनवल्या, गणेशने प्रयत्न केले त्यांनी 12 बनवल्या, त्याच्यानंतर अतिशन आणि दरम्यान रोहन 6 रन बनवल्या, विकेट विषय दोन स्पेल टाकले होते शुभमन, त्यानं फक्त आणि फक्त 22 धावा खर्च करत 3 विकेट देखील घेतल्या आणि 4 त्यानं विकेट दरम्यान कॅच देखील घेतलं सौरभनं, आणि सूरज एक षटक, त्याच्यानंतर आपण बघितलं चांगली गोलंदाजी विशालची, या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच।
तर सामना सा मन तो मैच करण निगुकर जने को धावा बनवल्या या मैच मध्ये 35 आणि एक झेल देखील सोडला म्हणून आपण त्याला देतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या करण सला पण यायचा अगोदर अपन करणला ट्रॉफी इकडे इकडे बक्षीस एकूण 7 आहेत।